92व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी वैशाली येडे यांच्या हस्ते झाले. यवतमाळ येथे या संमेलनाला सुरुवात झाली आहे. यावेळी बोलताना संमेलन अध्यक्षा अरुणा ढेरे यांनी साहित्य बाह्य शक्तीच्या हातात संमेलन जाण्याचा धोका असतानाही आपण भाबडेपणाने वावरणे परवडणारे नाही. वाङ्मय बाह्य शक्ती दबाव टाकून घाबरवत असतील तर त्यास घाबरणे शोभनीय नाही, असे त्यांनी साहित्य महामंडळ आणि झुंडशाहीवर ताशेरे ओढले. त्यामुळे साहित्याच्या जगातल्या सगळ्या लहान थोरांनी एकत्र येणं, नव्या जुन्या लिहित्या वाचत्यांना प्रत्यक्ष संवाद करता येणं, समकालीन प्रश्न ऐरणीवर आणणं, उपायांची जाणत्यांनी केलेली चर्चा ऐकणं आणि परतताना आपण का नव्हतो त्यापेक्षा आज अधिक थोडे जाणते, अधिक समृद्ध झालो आहोत असा अनुभव घेऊन परतणं हे घडण्यापासून हे संमेलन क्रमानं लांब जात आहे. बहुविधतेचा उच्चार केला आणि ती जपली पाहिजे असं म्हटलेलं आहे. ती विचारांचीही बहुविधता असते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, किंबहुना ती जास्त महत्वाची आहे आणि ती जाणायला जपायला हवी, ती जाणायला हवी. म्हणून व्यापक समाजहिताचा विचार कोणीही कितीही उपहासाने केला तरी सुद्धा तो करणाऱ्या विचारवंतांच्या मागेच समाजाने पावलं टाकली पाहिजे असं मानत मी त्याने. यावेळी अन्य मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त केले. मी चिंतित यासाठी आहे की मराठी साहित्य प्रकाराची जी 57 जास्त असते दैनिक परंपरा आहे व इतर भाषिकांना भेटावा हेवाला वाटा अशी परंपरा आहे. 1995 साली परभणीला असं संमेलन भरलं होतं, त्याचे उद्घाटक हिंदीचे प्रसिद्ध कवी अशोक वाजपेयी होते. ते संमेलन पाहून मराठी रसिकांचा प्रतिसाद पाहून ते भारावून गेले होते. नंतर सातत्याने वेळोवेळी ते अनेक कार्यक्रमात देशभर परभणीचा उल्लेख करायचे. त्यावेळी तेथे आमच्या आमंत्रणावरून तेव्हा ते कार्याध्यक्ष होतो, जसे आज कोणते साहेब आहेत तसा परभणी संमेलन 95 कवी कार्याध्यक्ष होतो. तेव्हा पंजाबचे मोठे कवी सुरजित सिंग पाचर आले होते, उर्दू कवी सादिक आले होते. ते आजही परभणीच्या आठवण करतात. उद्घाटक म्हणून भारतातील नामवंत साहित्यिकांना बोलवून त्यांच्या ऐकण्याची परंपरा महामंडळ विकसित केली, ती दीर्घ परंपरा आहे. त्याचा परभणीचा संमेलनाचा आयोग म्हणून मी हातभार लागलेला आहे. आज नियमामध्ये पहिली ते आठवी मराठी ही शिकवली पाहिजे हा नियम आहे, त्याची कडक अंमलबजावणी होत नाही आणि यासाठी जर कडक अंमलबजावणी कायद्याने होणार असेल तर हे सरकार तो कायदा करेल. या राज्यात ज्याला शाळा चालवायची आहे त्याला त्रिभाषा सूत्राप्रमाणे मराठी आठवी पर्यंत शिकवावीच लागेल. यावेळी सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, स्वागताध्यक्ष मदन एरावार, कार्याध्यक्ष रमाकांत कोलते, मावळते अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉक्टर विद्या देवधर आदी उपस्थित होते. तुमच्या ठेवी वृद्धिंगत करणे हेच आमचे ध्येय. सर्वोत्तम परतावा, सर्वाधिक सुरक्षितता, ठेवींवर सर्वाधिक 11% व्याज, 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% जास्त, नातं 23 वर्षांच्या विश्वासाचं अन सचोटीचं. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, प्रधान कार्यालय 195/A नॅस्को रॉयल गुरुवार पेठ टिळकवाडी बेळगाव. वित्त, शिक्षण, आरोग्य सेवा, विमा, पर्यटन, रिअल इस्टेट सेवेसह कार्यरत. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.